न्यूज 10 मध्ये आपले स्वागत। पाहूया आता झालेली महत्त्वाची बातमी। शेवगावकर येथील त्रिमूर्ती पब्लिक स्कूल कोविड सेंटर येथील आपले जीव धोक्यात घालून काम करणारे नगर परिषद कामगार व डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट यांचा, कोविड योद्धा तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई, सर्पमित्र भाऊ बैरागी, तालुका संघटक शेख सलीम जिलानी, शेवगाव नगर परिषद आरोग्य विभाग प्रमुख भारत चव्हाण, वंचित बहुजन आघाडी खरडगाव शाखा अध्यक्ष माननीय मधुकर सरसे, शेवगाव नगर परिषद कामगार मुकादम सुरेश चव्हाण, नगर परिषद कामगार संदीप मोहिते, सुनील बोराळे, राहुल साळवे, रवींद्र भारसकर, राजू मगर, महिला भगिनी सिंधुताई मगर, अनिता मगर उपस्थित होते। तसेच डॉक्टर विद्यादेवीदास सावंत, त्रिमूर्ती पब्लिक स्कूल कोविड सेंटर मधील सिस्टर भिसे रोहिणी, संजय खाडे, अर्चना परमेश्वर, सरोदे सोनाली, काकासाहेब लिंबोरे, अनिता घनश्याम, जायगुडे स्वाती, आबासाहेब नजन, रोहिणी विष्णू, वॉर्डबॉय तुझारे, ऋषिकेश फार्मासिस्ट, अमोल गर्जे, शेख साहिल उपस्थित होते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या शेवगावचे तरुण धडाडीचे कार्यकर्ते जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष आहेत, परंतु त्यांचा जे नावलौकिकात आहे गोरगरिबांना मदत करणे, धावून जाणे, आणि ते एक सर्पमित्र आहेत। अर्ध्या रात्री कोणाच्या इथं त्यांना जर फोन आला तर ते धावत पळत जातात आणि ते सर्पापासून त्या कुटुंबाचा बचाव करतात। सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हापासून हे कोविड सेंटर सुरू झालं इथं शेवगाव शहरामध्ये, म्हणजे 15/4/2021 ते आजपर्यंत त्यांनी 600 ते 800 कोविड पेशंट तसेच कर्मचारी यांना दिवसातून दोनदा नाश्ता, चहा, पाणी आणि सकाळ आणि संध्याकाळ म्हणजे रात्रीचं, यावेळेस त्यांनी अशी चांगली उत्कृष्ट सेवा दिली त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी मी आभार मानतो। तसेच या कार्यामध्ये आमच्या शेवगाव शहराचे माननीय अमरभाई शेख यांनी गाड्या दिल्या पेशंटसाठी, त्यानंतर कोविड सेंटरमध्ये सॅनिटायझरच्या बाटल्या तसंच काही किट वगैरे याची व्यवस्था केली, त्याबद्दल फिनेल वगैरे हे औषध उपचार थोडेफार ज्याचे जेवढं झालं त्यांचे नाही। अमरभाई शेखचा आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे तसंच आणि अतिशय कार्यरत असे मोहिते यांनी घंटा गाडी वेळोवेळी या ठिकाणी आणली, त्यांचंही या ठिकाणी आम्ही स्वागत केलेलं आहे। प्रतिनिधी युनुस शेख, शेवगाव।